तुझी ती लाडकी सासू माझ्या धंद्याची वाट लावायला निघाली. आता मी तिला सांगणार आहे की किती प्रकारचे धंदे असतात. यहाँ अपनी मर्जी से तू आ सकती है मगर यहाँ से अपनी मर्जी से जा नहीं सकती है. असं लहान पोरांनी नाही करायचं ग, असं नाही करायचं. तिकडं दुबईला जायचं आणि छान मजेत राहायचं. श्वेता, पण तू हे पैसे मला का देतेस? आता प्रेमाने देते ना, मग ठेव तुझ्याकडे. ठीक आहे. बघ, एक ना प्रॉब्लेम झालाय. बरं, तू रूम मध्ये जाताना तुला ना अक्का साहेबांनी बघितले. अरे च्या, अरे ते आता तुला कधी जेल मध्ये पाठवतील. अरे च्या, कळत नाही असं होतं काय त्या प्रिंट आउट मध्ये. अरे ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय माहितीये का? नकळत ना मी तुझ्यावर कधी प्रेम करायला लागले कळलंच नाही. पण आता काय फायदा? आपण भेटणार कसे? तू तिकडे जेल मध्ये, मी इकडे बाहेर. मला ना असं विरह सहनच होणार नाही. विचार केला तरी त्रास होतो. मी स्पष्टपणे तुला विचारते, माझ्याशी लग्न करशील? मी स्वप्नात आहे का सत्यात ते चेक करत होतो. कसं वाटलं? काय वाटायचं? काय वाटायचं? काय 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 राहिलंच नाही. सगळं झालंय, संपलं, फिनिश. आपण लग्न करायचं. तू म्हणत अशी ना, मी इथे आत्ताच्या आत्ता एका पायावर उभारून तुझ्याशी आत्ताच्या आत्ताच्या आत्ता लग्न करायला तयार आहे. आधी पाय खाली ठेव. अरे आता नको रे, आता एवढ्या गडबडीत कसं जमणार ना? सगळी कामं पण बाकी आहेत माझी. आपण एक काम करूया, माझे सगळे कामं संपले ना की असं दूर कुठेतरी निघून जाऊ आणि तिकडे कुठेतरी लग्न करू दूर. ऐक, तुझ्या काळजीपोटी मी तुला काहीतरी सांगणार आहे. आता काळजीपोटी हा ऐकायचं माझं. हो हो, सगळ्यात आधी इथून बाहेर पडलंस ना की मोबाईल नंबर बदलायचा तुझा. बदलला? हा. आणि जोपर्यंत मी सांगत नाही ना तोपर्यंत बाहेरच राहायचं. राहिलो. आता आता अक्का साहेब कधी पण येतील. निघायचं. निघालो. अरे थांब इकडे. आलो. हा, मागच्या रस्त्याने जायचं. जातो. अक्का साहेब, आता नाही तुम्हाला हरवलं ना मी तर नावाची श्वेता नाही. काय सांगताय? काय अहो, पण कल्याणीला असं अचानक काय झालं? हो ना अगं, फोनला हातच लावू देत नव्हती ती मला. काकू, यामागे ना नक्कीच काहीतरी कारण असणार. अगं कारण असेल पण तिने बोलल्याशिवाय आपल्याला कसं कळेल मला सांग. आणि प्रिंटआउटचं सगळं तिला तर माहितीच नाहीये.
मग ती का अशी वागत असेल? आई कल्याणी कुठे? आता मला तिचा इथेच आवाज येत होता, पण आता दिसत नाहीये कुठे. अगं ती इथेच होती, आताच खोलीत गेली. अच्छा, रूम मध्ये आहे का? मी जाऊन भेटून येते. नको, आत्ता नको जाऊस तिला भेटायला. का, काय झालं? तब्येत बरी आहे ना तिची? अगं नाही, तब्येत बरी आहे तिची, पण थोड्या वेळाने जा ना तिला भेटायला. काय झालं आई? देवकी, अगं काय झालं? थोडं तातडीने का बोलवून घेतलंस? आणि मला सांग, कल्याणी कुठे? ती तिच्या खोलीत आहे. काय झालंय? नक्की काय घडलंय? अहो, नेमकं काय घडलं ते मलाही ठाऊक नाहीये, पण कुणाचा तरी फोन आला आणि ती अशी दचकल्यासारखी करायला लागली. आणि त्यानंतरही मी तिला विचारण्याचा प्रयत्न केला, पण मला काहीच न सांगता निघून गेली हो सरळ. मला वाटलं ती तुमचं ऐकेल, जे काही घडलंय ते तुम्हाला नीट सांगेल म्हणून तुमची वाट बघत होते मी. कल्याणी, कल्याणी काय झालं? काय झालं सांग मला. अगं कल्याणी, कल्याणी अगं बोल ना, काय झालंय? बाळा कसे बाल आहेत ना आता, त्यांना तरी सांग काय झालं ते. कल्याणी अगं काहीतरी बोल. कल्याणी आधी रडायचं थांबव, बघू उठ बघू. अगं तू सांगितल्याशिवाय मला कसं कळणार की काय झालंय? बोल बघू. अगं हे काय, हे काय आहे? कसले कागद आहेत आणि कोणी फाडून फेकलेत? साहेब, हा तोच पेपर आहे. कल्याणी, तू तू हे वाचलंस म्हणून रडायला लागलीस? तुम्ही पण बातमी वाचली आहेत ना सासूबाई? अगं कल्याणी, या बातमीचा कसला विचार करते? या असल्या बातम्यांचा विचार करायचा नसतो. सासूबाई, तुम्ही बोलला होतात ना की माझा भूतकाळ पुन्हा असा डोकावणार नाही. मग हे सगळं पुन्हा का घडतंय? अगं बाळा, तू काळजी कशाला करतेस? ती बातमी कुठे छापून आलेली नाहीये, आपण त्या आधीच मिळवली आहे. आता ही कुठेही छापून येणार नाही बघ. कोणाकोणाला अडवणार आज सासूबाई? कोणाकोणाला अडवणार आज तुम्ही? बातमी छापण्यापासून वाचवली, पण फोन यायचा तो आलाच ना.
कुणाचा फोन आला तुला? नाव नाही सांगितलं, स्वतःला कस्टमर आहे असं म्हणत होता. बोल कल्याणी. मला माझा रेट विचारत होता. कल्याणी तू आधी शांत हो बघ. अगं फोन आला तर तू कशाला वाईट वाटून घेतेस? तुला त्रास व्हावा म्हणूनच कोणीतरी मुद्दाम हा प्रकार केलाय. तू अशी रडत राहिलीस तर समोरच्याला आनंद मिळेल. असं होऊ द्यायचं नसतं. त्यापेक्षा संयम ठेवायचा. संयम ठेवला की त्रासही कमी होतो आणि अशा प्रसंगातून बाहेर पडण्याचा मार्गही सापडतो. नाही कल्याणी, रडायचं नाही. अगं आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत ना, मग तू कशाला काळजी करतेस? मी आहे ना. आता जे करायचं ते मी करणार, कळलं? पण मला एक कळत नाहीये, हा कागद तिच्या खोलीपर्यंत कसा गेला? मलाही हाच प्रश्न पडलाय. यशवंत काकांनी तो कागद नीट जपून ठेवला होता ना? हो अग, म्हणजे कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून यांनी बिछाण्या खाली लपवला होता. जे घडलं ते मी घराबाहेर पडल्यावर. भाऊजी तर अजूनही बाहेरच आहे. आणि तुम्ही बाहेर गेल्यापासून मी किचन मध्ये होते. मी सुद्धा रूमच्या आवरावरच करत होते. पण मग ही अक्कासाहेब, मला ना चिंत्यावर संशय येतोय. कारण मी त्याला आईबाबांच्या रूमच्या बाहेर गुटमळताना पाहिलं होतं. स्वप्नाली, चिंतामणरावांना घेऊन ये. पण अक्कासाहेब, हे सगळं करण्यामागे चिंत्या मामाचा काय फायदा? कळे, त्यांच्याशी बोलल्यावर आपल्याला सगळं कळे. सासूबाई, चिंत्या मामा नाही आहेत त्यांच्या रूम मध्ये. नाहीये? फोन करून बघते.
काय झालं अक्का साहेब? फोन स्विच ऑफ आहे. बंद फोन बंद करून कुठे गेले असतील? जाऊन जाऊन कुठे जाणार का देवकी? या जगाच्या पाठीवर कुठेच थारा नाही येत. कितीही उकिरडे फुंकायचे म्हटलं तरी भूक लागल्यावर इथेच यावं लागणार. सासूबाई तू इथे काय करतेस? अगं तुला आराम करायला सांगितलं होतं ना मी. समोरचा माणूस जेव्हा इतक्या पोटतिडकीने काही सांगतोय कल्याणी ऐकावं ग, कसला हट्टीपणा आहे? सासूबाई मला बोलायचं तुमच्याशी. मी जोपर्यंत बोलणार नाही मला चैन नाही पडणार. काय बोलायचे? जे घडलंय त्याबद्दल पुन्हा बोलायचं? सांगितलं ना मी तुला एकदा, ती गोष्ट मनाला लावून नको घेऊस. कशी मनाला नको लावून घेऊ सासूबाई? तुम्ही वाचलत ना त्यात काय लिहिलं होतं? मी ज्या वेशालयात राहिले होते तिथल्या मुलींना बेशुद्ध करून त्यांच्या बरोबर. कल्याणी रडू नकोस बाई. अगं ऐक माझ, मी सांगते ना तुला, तुझ्या बाबतीत काहीही वावग घडलं नाहीये. कल्याणी बघ माझ्याकडे. अगं आजपर्यंत माझ्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवलास तू, मग आता काय झालंय? हे बघ कल्याणी, कुणी काय लिहिलंय कोण काय बोलतंय यापेक्षा महत्वाचं मी काय बोलते ते आहे. आणि मी सांगते तुला, माझ्या डोळ्यांनी पाहिलंस तर तू देवारातल्या फुलाप्रमाणे, गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र आहेस, कळलं? आणि आता बस, पुन्हा या गोष्टीवर चर्चा करायला आलीस ना तर खरंच रागवेन. नाही रागाच्या भरात कदाचित हात सुगारेन मी, कळलं? उभी राहता, चहा हवाय मला, तोही चांगला. बिघडला ना तर याद राग. जा चहा करून ना. अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.